महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील एका गावात महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केला, त्यामुळे पीडित महिला गरोदर राहिली. पीडितीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी लष्करात नोकरीत असल्याची माहिती समोर आली आहे. सैन्यात कार्यरत असलेला प्रमोद संतोष पवार यांनी 2021 दिवाळीपासून पीडितीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केलेत. त्यानंतर 2022 तो रजेवर आला तेव्हा त्याची पीडितीसोबत पीडितीला 8 महिन्यांची गर्भवती राहिली आहे. पीडितीने फोन करून लग्नाचे विचारले असता त्याने लग्नाला नकार दिला. त्यावरून पीडितीला तिच्या आई वडिलांसोबत बार्शी टाकळी पोलीस स्टेशनमध्ये तिने तक्रार दाखल केली आहे. आरोपी विरुद्ध भादवी कलम 376(2)A अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. बार्शी टाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील करीत आहेत. महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा.